रे बाबा काय मित्रांनो, ते बघा ते बघा चिखलात जाते, सॉरी वाळू 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 मध्ये जाण्याचा प्रयत्न बघू लागत पर्यंत जाते. शांत रे, थांबला जा आतमध्ये जात का नाही. अरे देवा गायब आता, दोन्ही गायब असते, एक हाय एक गायब. नमस्कार, मी सचिन बसत स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर इंट्रो थंबनेल बघितलं असेल कोणत्या रिलेटेड आपण व्हिडिओ करतो आहे. तर आज म्हणजे आज चाललो आहे, तीन चार दिवसांनी बाहेर पडलो आहे आम्ही, म्हणजे मी तर तीन चार दिवसांनी बाहेर पडलो आहे. बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर खूप आजारी पडलो होतो, तीन चार दिवस बरं नव्हतं, म्हणून आज शनिवार आहे, शनिवारी आज बाहेर पडलो आहे मी. आज चाललो आहे दिव्यागर बीचवर फिरायला, असंच आंघोळ वगैरे काय घेणार नाही मी, बघू तिकडे गेल्यावर काय होते ते. तर चला तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर, जास्त कोण नाही, आम्ही चार पाच जण चाललो, दादा वगैरे, दादा येतो आहे म्हणून मी थांबलो इथे बाहेर. तर तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे एन्जॉय एन्जॉय तर काय एवढं असणार नाही, जस्ट असंच चाललो टाईम. मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहोत, रस्ता बघा. उंकेटा रस्ता कसा आहे, खराब आहे, आवाज पण गणपती गजानन गाड्या तर वाईस चालवते मित्रांनो. फायनली पोहोचलो आम्ही दिव्यागर बीचच्या बाहेरच आहोत. तर आतमध्ये जातो गेटच्या आतमध्ये आणि दाखवतो तुम्हाला, गेटच्या आतमध्ये एंट्री करतोय आणि घोडे व्हिडिओ काढतोय तर धावत आहेत घोडे हॉर्स कुत्रा पण आहे तिकडे. हो धावत आहेत बघा कसले घोडे. तर चांगलं असं वातावरण नाही आहे इकडे, चांगलं वाटतं इकडे संध्याकाळच्या वाजले 5. मला दाखवतो इकडचा व्ह्यू, पुढे जातोय अजून मी, अजून इथेच आहे, टाकले आत्ता सर. हे आहे दिव्यागरचं व्ह्यू, इकडे पण भरपूर पब्लिक आहे, बाहेरील असतील, महाराष्ट्रातले आहेत, महाराष्ट्राच्या बाहेरील इकडे पण भरपूर आहेत, त्याच्यात काही दिसत नाही पण भरपूर लोक आहेत. बघूया पुढे जाऊन इथे गाडी आहे कसली काय माहिती. हे बघा मित्रांनो, इथे काहीतरी आहे, ताई दाखवते शोधून, ताई दाखव काय. काहीतरी यांना दिसलेलं
आता गायब झाले. हे बघा काहीतरी आहे. वाव काय बोलतात याला? स्टारफिश. स्टारफिश धुवून दाखव. स्टारफिश आणि याचा काय करतात? काय नाही, असं समुद्रामध्ये असतं हे. असंच असं शो फिश. चला तर तुम्ही बघितलं असाल मित्रांनो इकडचं वातावरण. तुम्ही आला असाल कधी तुम्हालाही माहीत असेल. आणि इथे भरपूर अशा लाटा येत आहेत. मी पण भिजलो. तर एन्जॉय करतो आम्ही. तुम्ही पण या कधीतरी आणि एन्जॉय करा. मस्त वातावरण आहे. फिरण्यासारखंच नाही पण असं वातावरणही चांगलं आहे खूप. तर चला दादा वगैरे तिकडे गेले तुम्हाला दाखवतो अशा प्रकारे पाणी भरपूर लाटा येतात तुम्हाला दाखवतो. थांबा भिजवलं. हा बघा अजून दोन लाटा येतात. गोविंदा चालला. भरपूर डेंजर अशी लाट येते. हे बघा ते दादा वगैरे तिकडे भरपूर आतमध्ये गेले. तिकडे बघा किती आतमध्ये गेले. हे बघा तिकडे आता मी चाललोय तर मला घेता येणार नाही सुटी. तर मी मोबाईल आता इथे ठेवून चाललो. हे आणि व्ह्यू बघा व्ह्यू. सूर्य मावळताना जे वातावरण आपल्याला दिसून राहिलंय एकदम चांगलं असं वाटून राहिलंय. चला आता तुम्ही उड्या मारल्या भरपूर. आता मी चाललोय आतमध्ये. ते रे बघा काय मित्रांनो ते बघा चिखलात जातोय. सॉरी वाळू वाळू वाळूमध्ये जाण्याचा प्रयत्न. बघूया कितपर्यंत जातोय. शांत रहा रे. थांबला जा आतमध्ये. जात का नाही? अरे देवा गायब. आता दोन्ही गायब असतील. एक हाय मी एक गायब. एक गायब तो पण पळतय. हा बघा जीव आहे त्याच्या हात मध्ये. तर त्याला पकडू नाही शकत आपण. जा आम्ही पण चाललो. जा तिकडे बघा या साईडला पण भरपूर गर्दी आहे. बरेच ठिकाणावरून पर्यटक आलेत. मला तर जास्त महाराष्ट्राच्या बाहेरीलीच पर्यटक वाटतात. बघा इथे काय. चला जिवंत आहे. जिवंत आहे. जिवंत आहे. ठेव जिवंत आहे. ते बघ डोले बघ. त्या खालती ठेव खालती ठेव. हे बघा हे बघा मित्रांनो जिवंत पाकट. ये तू आमच्या अंगावर नको उडू. बस उडव. सोड जरा सोड. मग केला सोड सोड सोड. अरे काय झालं के उचल. मोठा पाण्यात
वळलं पाजलो अरे बस कुठं गेला जिवंत आहे परत वरती चल तो गेला त्याला पाणी भेटला तो गेला आता पाऊस आला तरीही तू नाही आला हात माझी लागली मना गना गणपती बाप्पा गोरिया मंगल मूर्ती गोरिया उदीर मामा की जय चला मित्रांनो फायनली निघालोय आम्ही किल्यागर वरून तर चला फायनली मित्रांनो निघालोय आम्ही वडवली फाट्यावर थांबलेलो वडापाव खायला आणि आता निघालोय करी जा चला मित्रांनो आता पोचलो आहे आम्ही गावी जवळजवळ म्हणजे आता 2 मिनिटात पोचू आम्ही व्हिडिओ काय एवढा खास झाला असेल नसेल माहीत नाही आवडला असेल तर लाईक करा जस्ट असंच गेलेलो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये चला हा व्हिडिओ आता इथेच एंड करतो.